नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मी माझ्या मुलीची 80,000 रुपये फी दिली, 92% मार्क असताना, आणि ज्या मुलीला 65% मार्क आहे तिला 2,000 रुपये फी आहे। लाजा वाटले पाहिजे आपल्याला भाताचे, पण आपल्या नातवाईसाठी काहीतरी करा। माझ्या विषय संपलाय आता। आधाराचं काय चाललंय तुमचं? तुम्ही देण्यात घेतलं का? अरे आपल्यासाठी सगळे लढत या अन्नाला गोटी नाही, अन्नाच्या 100 एकर मागे त्यांना काय घेतलं पडणार इथं आपल्यासाठी यायला? काय वाटणार नातवाची गरज आहे त्यांना? त्यांनी कमून ठेवलेलं यांच्या 10 पिढ्या खातील एवढं, पण मराठी बनून कुळासाठी म्हणून मर जाईत। अरे आपले आले खाऊ सगळे त्या बाळखाऊसाठी याच्या इथं रस्त्यावर तेव्हा तुमच्या आल्या घराला जागा नाही म्हातारच्या तर घेऊ, आणि आज परत येऊ बऱ्याच झालेल्या पाठी भरायला लागलं तर म्हातारच्या तुम्ही किती गाडी 200 लोक त्याची बाळ खायसाठी बघ गेली बसत्या का तुम्ही? आज नाही तर कधी नाही परत चरंगे पाटील नेतेची वाट पाहते का तुम्ही सगळे? कधी तुमचं रक्त संसार करायचं? 96 कोणी म्हणते कशाला? एक लाख मारा संपलं होतं इथं काय पटायला पाहिजे आपल्या आपल्या पोरायचं नातवायचं विचार करा। आता नाही तर कधी नाही। आणि हे बालकं बलात्कार करणार आहे आपल्या समाज बलात्कार करणार इथं, हे लक्ष घ्या। 35% म्हणायलाय आपण, काही उपयोग नाही आपल्या। आपली जोपर्यंत एकी होत नाही शेतकऱ्याची आणि आपल्या मराठीची, ज्या दिवशी एकी होईल त्या दिवशी आपल्या मालाला 8% भाव राहील। शेतकऱ्यांना 8% कांदे 5,000 रुपये 2 महिन्यापूर्वी असते, या बाळ खाऊन 40% निर्यात लावली। आता निर्यातून ठेवली त्यांनी त्यांच्याही घातली, कांदे 4,000 रुपये आले। आज पाणी आहे किती शेतकऱ्याला पाणी? आज चांदवड पट्ट्याची बघा परिस्थिती, आमच्यापासून 2 किलोमीटर लोकांना पाणी नाही, आणि 21-40 सोडायला 25 सोडायला हा बाळ खाऊन आणला किती पाया पडावला आधी गाडीच्या धाव पाणी आलाय छातीला, त्याच्यात खूप लोकांनी संघर्ष केलाय ते पाणी सोडाय, त्याच्याच आता वाटते का मी पाणी सोडू? तुमच्या आईच्या बोटात पाय तुमचे काय लाजा वाटलं पाहिजे आपल्याला? काय दिसतं ठिकाण मातीत नाही चालणार। उद्या गाड्या पडण्यासाठी सगळ्यांचा तिने पहिला गुन्हा माझ्या उठवतं, त्याच्या आईला नेहमी पहिला जेलमध्ये असेल, काही फरक नाही पडायचा मला। जय शिवराय, जय शिवराजी।